पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी सौजन्यानं वागणं हे आपलं कर्तव्यच आहे पण विनाकारण त्यांच्यावर आवाज चढवून बोलण्याची तक्रार आली तर कारवाई करणार अशी तंबी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली आहे तसंच रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची दादागिरी सहन केली जाणार नाही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांशी गैरवर्तवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे ठाणेकरांची आरोग्य ही बळकट करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आयुक्त बांगर यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळेला सर्वप्रथम त्यांनी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एन आय सी यूच्या तीस खाटा एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले तसंच पालिकेच्या एकूण सहा प्रसूतीगृहांपैकी कोपरी येथील प्रसूतीगृहातील आपत्कालीन सिजेरियांची सुविधाही एक महिन्याच्या आत सुरू झाली पाहिजे असे निर्देश त्यांनी दिलेत या आढावा बैठकीला उपयुक्त मनीष जोशी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश शर्मा उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्मिताली हमरसकर आर सी एच एम अधिकारी डॉक्टर राणी शिंदे क्षयरोग क्षयरोग आणि कोविड समन्वयक डॉक्टर प्रसाद पाटील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर इत्यादी यावेळेला उपस्थित होते